नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्राचं बारकाई निरीक्षण केलं तर महाराष्ट्रात अजूनही परतीच्या पावसाचा जोर कायम आहे समरी लोपरे छायाचित्राचं निरीक्षण केलं तर आपण बघू शकता की महाराष्ट्रामध्ये आज विदर्भात पाऊस आहे असं म्हणत असताना देखील अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे हलकी ढगाळ परिस्थिती अजून उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे पावसाचा खरा जोर सध्या महाराष्ट्रामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर धारासिव पुणे सातारा आणि सर्वाधिक पावसात जोर आज रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या विभागात खूप मोठं पावसाचं क्षेत्र सक्रिय आहे नांदेड वाशिम हिंगोली अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस आहे मात्र आपण बघतो की वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात आणि चंद्रपूरमध्येही पावसाचा प्रभाव कमी झाला आहे गडचिरोलीमध्ये हलक्या पावसाचं वातावरण आहे परंतु विशेष पावसाचं वातावरण नाही जळगाव धुळे आणि नंदुरबारमध्ये विशेष पावसाचं वातावरण नाही महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाचं वातावरण आहे आणि रात्री याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे आपण मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये थोडी प्रगती झालेली पाहतो आहोत आणि ती म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचा आणि चंद्रपूरचा काही भाग आता उघडपीमध्ये आलेला आहे म्हणजे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा आपण जो अंदाज व्यक्त केला होता की आजपासून ती सुरुवात होईल तो, तो अंदाजही बरोबर ठरला आहे परतीच्या मान्सूनची जी क्षीमारेखा आहे ती फक्त आता दोन ते तीन टप्प्याची बाकी आहे त्यामुळे चोवीस तारखेपर्यंत संपूर्ण भारतातला मान्सून दोन हजार बावीस संपेल महाराष्ट्रातूनसुद्धा तो संपेल विदर्भामध्ये पावसाचा प्रभाव कमी होईल असं म्हणतानाही बुलढाणा अकोला आणि अमरावतीमध्ये अजून प्रभाव निर्माण होतो आहे इव्हन वाशिममध्ये सुद्धा प्रभाव कायम आहे उद्या यदा कदाचित विदर्भ संपूर्ण आणि मरा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून पूर्ण मान्सून गेल्याचं हवामान खात्याकडून जाहीर केलं जाईल अशी शक्यता आहे आपण बघतो आहोत की मराठवाडा आता मराठवाड्यामध्ये उद्या पुन्हा पावसात जोर वाढतो आहे नांदेड धारासिव लातूर बीड या जिल्ह्यात मोठं पावसाचं वातावरण उद्या राहण्याची शक्यता आहे त्यानंतर अहमदनगरमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये पावसाचं वातावरण कमी होणार आहे नाशिकमधलं पावसाचं ना। ना वातावरण कमी होण्याची शक्यता आहे परंतु स्थानिक वातावरण अनुकूल असल्यामुळे या ठिकाणची परिस्थिती आपल्याला बघावी लागेल अजूनही पुणे जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठं पावसाचं वातावरण उद्या राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसात जोर राहील सांगलीमध्ये पावसात जोर राहील त्यामुळे हिंगोलीपर्यंत पावसात जोर राहणार आहे मात्र आपण कालही सांगायचा प्रयत्न केला आहे की विदर्भ आणि मरा उत्तर महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल परंतु आत्ता सध्या तरी म्हणजे रात्रीसाठी या ठिकाणी पावसाचं वातावरण पश्चिम विदर्भात तयार होतं आहे आपण बावीस तारखेची परिस्थिती जर बघितली तर बावीस तारखेला विदर्भात पाऊस नाही उत्तर महाराष्ट्रात पाऊस नाही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातलाही पाऊस कमी होणार आहे म्हणजे जवळपास केवळ ढगाळ परिस्थिती असेल एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होईल कारण अजून आर्द्रतेचा प्रभाव इथे भरपूर आहे परंतु चोवीस तारखेला भारतातील संपूर्ण मान्सून संपण्यासाठी अनुकूल वातावरण आहे जी एफ एस मॉडेलनुसार तेवीस तारखेपासून जवळपास तीस तारखेपर्यंत पाऊस उघडणार आहे या मॉडेलनुसार सध्या बीड लातूर धाराशिव सोलापूर सातारा आणि पुण्याचा पूर्वेकडील भाग अहमदनगरचा काही भाग या ठिकाणी पावसाचं वातावरण दाखवण्यात आलं आहे रात्री परभणी हिंगोली नांदेड बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगावच्या काही भागामध्ये पावसाचं वातोण राहण्याची शक्यता आहे जवळजवळ पावसाचं वातावरण बुलढाणा अकोल्यापर्यंत आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं वातावरण आहे मात्र आपण बघतो आहोत की उद्या हे रात्रीचं वातावरण आहे उद्या आपण बघतो आहोत की एकवीस तारखेला उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा प्रभाव कमी होतो आहे स्थानिक ढगनिर्मितीतून एखाद दुसऱ्या ठिकाणी म्हणजे कुठे अमरावतीचा काही भाग अकोल्याचा काही भाग बुलढाण्याचा काही भाग म्हणजे पश्चिम विदर्भात थोडं पावसातून राहील तसा विदर्भातून मान्सून आठ दिवसापूर्वीच संपल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलं आहे आपण बघतो की पावसाचा जोर उद्या देखील नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याचा काही भाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यात पावसाण राहणारे सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोलीपर्यंत पावसाचं वातावरण उद्या देखील राहणार आहे मात्र दुपारनंतर हे पावसाचं तोरण कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो आहोत की बावीस तारखेला सुद्धा केवळ पश्चिम महाराष्ट्रामध्ये यामध्येही अतिशय थोड्या प्रमाणात पाऊस राहणारे बावीस तारखेला दुपारनंतर पावसाचं वातावरण कमी होणार आहे केवळ एकवीस तारखेचा पावसाळा बाकी आहे बावीस तारखेला दुपारपर्यंत पाऊस आहे दुपारनंतर पाऊस संपणार आहे आपण बघतो तेवीस तारखेला आपल्याला पावसाचं वातावरण दिसणार नाही म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस या तारखेला महाराष्ट्रात पावसाचं वातावरण असणार नाही आपण समोरील उपग्रिया छायाचित्रामध्ये बघतो अरबी समुद्रामध्ये चक्राकार स्थिती आहे बंगालच्या उपसागरात दोन उप चक्राकार स्थिती आहेत याची डेव्हलपमेंट कशी होते आहे याचा काय पुढे प्रभाव होतो आहे हे आपण बघणार आहोत आज अंदाज बदलतो आहे डिप्रेशन संदर्भातला अंदाज बदलतो आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अतिशय अनुकूल वातावरण तयार झालं आहे त्यामुळे आपण बघतो आहोत की येणारं वादळ हे मागे फिरतं आहे आणि समुद्रातूनच ते उत्तरेला सरकून पूर्व भारतात प्रभाव टाकणार आहे त्यामुळे पहिल्यापेक्षाही याची दिशा पूर्ण बदलते आहे त्यामुळे आपण जे काही महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होणार नाही हे अतिशय खात्रीलायक सांगतो ते खरं ठरणार आहे की बावीस तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार थंडीचं वातावरण सुरू होईल तेवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं वातावरण असणार नाही बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ महाराष्ट्रावर प्रभाव टाकणार नाही आणि ते विरुद्ध दिशेने निघून जाईल भारतातील मान्सून देखील चोवीस तारखेला संपेल अपना से या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा